हा माझ्या मागे बघताय तुम्ही सुंदर असा भोगवेचा समुद्र किनारा, माझा फेवरेट बीच आहे, फेवरेट टॉप वन टॉप रँक मधला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि खरं तर माझं लोकेशन बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा कुठे बसून व्हिडिओ बनवतो आहे, खरं तर टायटलवरनं तुम्हाला असं वाटलं असेल की कुठून तरी कोकणच्या अशा एक निसर्गरम्य परिसरातून मी व्हिडिओची सुरुवात करेन. पण ज्याच्यासाठी तुम्हाला आधीचा व्हिडिओ बघावा लागेल, त्याच्यामधून तुम्हाला स्टोरीचं कंटिन्युएशन समजेल. मी शॉर्टमध्ये सांगतो की माझे फोटेज अर्धे डिलीट झालेत गोप्रोचे, त्यामुळे मी असं फेस टू फेस बसून जे फोटेज माझ्याकडे आहे ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या व्हिडिओ ज्या मी शूट केल्या आहेत त्याची सिरीज आहे ती मला कम्प्लीट करायची आहे, त्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो आता हा व्हिडिओ आहे पार्ट टू. पार्ट वन तुम्ही नक्की बघा, मी आय बटनमध्ये लिंक देतो. अगेन आजूबाजूच्या नॉईजला इग्नोर करा ॲज युजल, कारण की मुंबई आहे तर आवाज तर असणार, नॉईज तर असणार. सो त्याला इग्नोर करूया. माझा आवाज बरोबर येतो आहे का ते मला सांगा, की अजून मला मोठ्याने बोलायची गरज आहे. सो हा पार्टमध्ये ट्विस्ट आहे असं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं. तो ट्विस्ट असा आहे की खरं तर आम्ही आज म्हणजे ज्या दिवशी म्हणजे आम्ही खवणेला व्हिजिट केलं त्या नेक्स्ट डेला आम्ही मुंबईला निघणार होतो असा प्लॅन होता. पण प्लॅनमध्ये चेंज झाला फॉर एक्स वाय झेड रिझन्स, ते रिझन्स महत्त्वाचे नाही आहेत. पण प्लॅनमध्ये असा चेंज झाला की आम्ही अजून एक दिवस कोकणात थांबलो आणि दॅट टू आम्ही गेलो मालवणात. म्हणजे विचार करा, मालवणमध्ये म्हणजे कोकण राईड जर केले आणि जर मी मालवणला नाही गेलो तर ती राईड मला अपूर्ण वाटते, आणि हे बहुधा माझ्या बायकोलाही कळालं आहे आता चांगल्या पद्धतीने. सो प्लॅन असा झाला की तिथून मग आम्ही निघालो जिथे आम्ही वेंगुर्ल्यात थांबलेलो सागरेश्वर बीचजवळ. तर आता आम्ही निघालो इथून बांबू होमस्टेवरून. इथे खूप छान वाटलं आम्हाला राहून, इकडचा परिसर आणि यांचं स्टे आणि यांची जी हॉस्पिटॅलिटी होती ती एकदम छान होती. तुम्ही इकडे आल तर इथे नक्की एकदा येऊन स्टे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आपण निघूया पुढे. तिथून निघालो मालवणच्या दिशेने आणि मध्ये एक प्लेस होता, म्हणजे मी त्याची व्हिडिओज बघितलेला यूट्यूबवर, म्हणजे तितकासा तो फेमस नाही आहे, म्हणजे तितकासा म्हणण्यापेक्षा नाहीच आहे फेमस, बट मला एक दोन व्हिडिओमध्ये त्या जागेचा उल्लेख झालेला. म्हणजे ते एक मापण बाजारपेठेमध्ये एक स्टॉल आहे, तिकडचा समोसा तरी समोसा का काहीतरी समथिंग मी खाल्लेला, व्हिडिओमध्ये आपल्याला कळेलच. सो तिथे मला जायचं होतं आणि ते वाटेतच होतं आणि असे, तर आम्ही ठरवलं मग तिथे पण थांबूया. सो मापणमध्ये मग आम्ही थांबलो. हाय फ्रेंड्स, आता वेंगुर्ला आणि मालवणमध्ये, वेंगुर्ला मालवणला जाताना एक गाव लागतं मापण. सो आम्ही आता तिथे आलो आहे, तिकडे समोसा फेमस आहे बऱ्याच लोकांकडून आणि बऱ्याच यूट्यूबमध्ये व्हिडिओमधून ऐकलेलं. सो आम्ही आता ट्राय करतो हॉटेल दुर्गांपूरमधल्या समोसा, कट समोसा किंवा समोसा उसळ. आणि तिथून मग आम्ही मालवणात जायचा प्लॅन केला, पण प्लॅनमध्ये एक स्पॉट घ्यायचा ठरवला आणि तो स्पॉट म्हणजे भारतातला की महाराष्ट्रातला, मला म्हणजे आय एम नॉट शुअर, बट जर कोणाला माहीत असेल तर सांगा. आपण महाराष्ट्रातलाच कन्सिडर करू, महाराष्ट्रातला नंबर वन बीच असं ज्याचं रँकिंग आहे, म्हणजे कुठल्या बेसिसवरती रँकिंग आहे ते नाही माहीत मला, बट असं जे रँकिंग आहे ते भोगवे बीचला आहे. सो त्या बीचला आम्ही व्हिजिट करायचं ठरवलं, म्हणजे त्या प्लेसला मी खूप आधी गेलेलो आणि तेव्हा खरंच म्हणजे तो बीच माझ्यासाठी रँकवर तेव्हाच होता. जवळजवळ मी 2014 साली तिथे गेलेलो आणि त्यासाठी तेव्हा पण त्या व्हिजिटमध्ये पण आम्ही एक गोष्ट म्हणजे काय म्हणतात आठवणी रिक्रिएट केल्या आहेत माझ्या स्वतःच्या. सो ते तुम्ही पहा. आम्ही भोगव्याला आलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हे चिपेला विमान उतरत आहे येईल. आलं आहे आणि आहे भोगव्याचा सुंदर असा समुद्र किनारा, रँक वन आहे आला पूर्ण कोकणामध्ये. इथे एन्जॉय करूया चला. इथे सुंदर आणि शांत असा समुद्र किनारा आहे आला. आता इथून ट्रॅक्टर येतो म्हणून फुकट आवाज होतो, अदरवाईज खूप शांत आहे. पण तेवढ्यातच वर गेलो ना तर आपल्याला ते चिपीच या बाजूलाच आहे, तोच आहे बहुतेक. चल बघूया, मग सेम फोटो परत काढतो आणि बिफोर आफ्टर ठेवतो.
बघा रिक्रिएशन आहे ना. सो लास्ट टाइम ना या स्टोनवर मी फोटो काढलेला 2014 जेव्हा आलेलो तेव्हा तपस्वीच्या पोजमध्ये असा ध्यानधारणेत बसल्या 7 वर्षानंतर परत आलो आहे. म्हणजे त्याच्या आधी एकदा येऊन गेलेलो बट त्याची धावती भेट होती. तो ना असं कर्व आहे आणि त्याला असं ऑट म्हणजे नॅचरली अशी सिटिंग पोझिशनमध्ये म्हणजे बकेट बनते ना बकेट सीटसारखी आहे. हाच असल्यासारखं वाटतंय मला. तो हा तो स्टोन आहे म्हणजे डायरेक्ट म्हणजे असं इथे बघा सीट नॅचरली अशी सीट बकेट सीट जी असते बुलेटची तसा याचा शेप आहे आणि ह्याच स्टोनवर बसून मी फोटो काढलेला आणि आता मी तोच फोटो परत काढणार आहे सेम पोझिशनमध्ये. कसा वाटतंय बीच हां समुद्राचं पाणी बघ. आम्ही डायरेक्ट गेलो मालवणला आणि मालवणला खरं तर म्हणजे बरेचसे स्टेसाठी म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत पण आम्हाला तारकर्लीजवळ थांबायचं होतं. तारकर्ली वायरी बीचच्या आसपास थांबायचं होतं. सो तिथे आम्ही जिथे आधी थांबलेलो सागरेश्वरला बांबू होमस्टे त्यांनीच आम्हाला रेकमेंड केलं वेंगुर्ल्या सॉरी मालवणामध्ये वायरी आणि तारकर्ली बीचच्या जवळ म्हणजे दोघांच्या मध्यान एक रिसॉर्ट आहे आंग्रिया होमस्टे म्हणून. रिसॉर्ट नाही होमस्टे आहे तो. सो त्यांनी ते रेकमेंड केलं तर तिथे आम्ही गेलो आणि तिथे मग आम्ही थांबलो त्या दिवशी मालवणात आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथे थांबून फ्रेश झालो आणि मग जेवायला बसलो. ते फुटेज आहे माझ्याकडे ते बघून घ्या मग मी कंटिन्यू करतो पुढे. तर आता आम्ही मालवणमध्ये तार्क वायरी बीच ना वायरी बीचवर हॉटेल अँग्रियामध्ये थांबलो आहे मालवणमध्ये आणि आता आम्ही इथे लंच करतो आहे. लंचमध्ये काय तुम्ही बघून घ्या वेजच लंच करतो आम्ही साधं. दुपारी जरा आम्ही लाईटच जेवतो आणि रात्री मग नॉनव्हेज वगैरे खातो. सो आता आम्ही लाईटच जेवतो जेवून जरा आराम करू संध्याकाळी बघू काय करायचं. बाय. सो जेवून झाल्यानंतर प्लॅन असा होता की थोडा वेळ रूमवरती जाऊन रेस्ट करायचे आणि संध्याकाळी मग बाहेर पडून आयतर मग वॉटर स्पोर्ट्स करायचे मालवणात किंवा मग बीचवरती जाऊन रिलॅक्स करायचं ऑर एल्स मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाऊन विजिट करायचं असे प्लॅन होते. बट तिघांपैकी एकही झालं नाही. जेवून जे मी झोपलो ते जेवण मला खूप आवडलेलं आणि मी खूप जास्त जेवून मग मला झोप आली तर आम्ही डायरेक्ट संध्याकाळी 7:30 उठलो आणि 7 थंडीचे दिवस होते त्यामुळे 7 तिथे काळो कॉल होतो. त्यानंतर मग कुठे जाणं आम्हाला म्हणजे सोयीचं वाटलं नाही. सो आम्ही रूमवरच थांबलो आणि मग प्लॅन असा केला की नंतर मग जेवायला जायचं. जेवायला कुठे जायचं तर मालवणमध्ये जर तुम्ही थांबताय तर तिथे बरेचसे स्पॉट्स आहेत जेवणासाठी पण त्यातलाच एक फेमस आहे अतिथी बांबू मालवणला चिवला बीचजवळ आहे. मला बीचचं नाव आठवत नव्हतं सॉरी. चिवला बीचच्या आसपास आहे तो. तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो तिथे आम्ही जेवायला गेलो आणि जेवणात काय काय होतं ते बघा. हॅलो फ्रेंड्स. तर आता आम्ही चिवला बीचजवळील अतिथी बांबू या हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. खरं तर दुपारी जेवलो आणि आम्ही झोपलो ते आत्ता उठलो आहे. पूर्ण इतक्या दिवसाच्या राईडचा पूर्ण थकवा निघून गेला आता जरा रिलॅक्स वाटतं आहे. अतिथी बांबू खूप फेमस आहे. सो आम्ही आता इथे आलो. आम्ही बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो आहे. जेव्हा जेव्हा आम्ही मालवणात येतो तेव्हा आम्ही इथे नक्की येतो जेवायला एकदा तरी. सो आता परत आलो आहे आणि सुरमई फ्राय आणि मोहरीची थाळी असं मागवलं आम्ही जेवण. सो इथे जेवूया मग जेवण आलं की तुम्हाला दाखवतो. तुम्ही इकडे मालवणमध्ये आलात ना तर चिवला बीचजवळ तिथे बांबू नक्की ट्राय करा. हायली रिकमेंडेड आहे खूप एकदम मस्त. पण इथे दुपारी वगैरे असं याल ना तर वेळ काढून या कारण की इथे खूप वेटिंग असते. सो कधी तुम्हाला वेट करावा लागेल.
तुम्ही जरा हॉटेल बघून घ्या, तुम्हाला हॉटेल दाखवतो. सुरमई फ्राय आणि भाकरी आहे, हे मोहरी मसाला आणि तांदळाची भाकरी आणि मोहरी सुरमई. आम्हाला खूप भूक लागली, सो आम्ही ऑलरेडी जेवण चालू केलं. चला सर पाव मारतो आणि मग भेटूया आपण. बांबू हॉटेलमधनं बाहेर आल्यावर इथे इथे शंकर शिंपल्यांनी बनवलेले वेगवेगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत लेडीजसाठी, घरी शोपीसमध्ये ठेवण्यासाठी शंख वगैरे आहेत इथे. सो अतिथी बांबूच्या थोडं पुढे चालत आलं तर एक इथे पान शॉप आहे, मागी पान बार म्हणून. तिथे आम्ही गोड पान खातो आता मालवणमध्ये, जेवण भरपूर जेवलं आहे ना, जरा पचायला पाहिजे म्हणून त्याला खातो आणि निघतो. सो त्यानंतर आम्ही रूमवरती आलो लवकर आणि मग पॅकिंग सुरू केली, कारण की दुसऱ्या दिवशी मुंबईला निघायचं होतं. सो आम्ही लवकर आलो रूमवर आणि पॅकिंग वगैरे सगळे आवरली आणि मग आम्ही लवकरच झोपलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला निघालो. पण आम्ही मुंबईला बाईक चालवत नेलेली नाही आहे. आम्ही बाईक कशी नेली मुंबईला आणि आम्ही मुंबईला कसे आलो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते मी एक्सप्लेन करीन. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि हे जे मी काय करतो आहे फेस टू फेस किंवा वन टू वन जे बोलायचा प्रयत्न करतो आहे, ते तुम्हाला कसं वाटतं आहे, माझे कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला कशी वाटते आहे, म्हणजे मी तर फर्स्ट टाईम करतो आहे मी, त्यामुळे थोडंसं मला शाय फील होतं आहे. बट तुम्ही मला नक्की सांगा की हा प्रयत्न कसा आहे. अगेन नॉईजबद्दल तुम्ही आता प्लीज इग्नोर करा, आपण याच्यावरती काहीतरी करू सोल्युशन या बॅकग्राऊंड नॉईजवरती. बट आता तुम्ही तो इग्नोर करा प्लीज, आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला नक्की. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.